व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। नवीन शैक्षणिक सत्र आता 1 एप्रिल पासून सुकाणू समितीची मंजुरी, CBSE प्रमाणे राहणार अभ्यासक्रम, शैक्षणिक राज्यातील शाळांच्या सुट्ट्या कमी होणार, काय आहे नवीन धोरण, पाच सविस्तर 22 ऑक्टोबर 2024। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। एकमेव चॅनल अखिल तांबूळ सर्कल असेच असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। लगेच चॅनलला सबस्क्राईब बेल ऑल करा। शालेय विद्यार्थी आणि पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेने अभ्यासक्रमाच्या आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिलेली आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार केलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार वर्षभरातील राष्ट्रीय राज्य सुट्ट्या, सत्र सुट्ट्या, अन्य सुट्ट्या विचारात घेतल्यानंतर 234 दिवस कामकाज अपेक्षित आहे। थोडक्यात सदरीला अहवाल स्वीकारल्यानंतर शाळेचे एकूण कामकाजाचे वेळ वाढणार आहे। हे कामकाज पूर्ण करण्यासाठी सुट्ट्या कमी कराव्या लागणार आहेत। त्याचबरोबर अभ्यासक्रमात सुद्धा मोठा बदल करण्याचे संकेत सदरील अभ्यासक्रम आराखड्यात देण्यात आलेले आहेत। महाराष्ट्राच्या शैक्षणिक संशोधन परिषदेने तयार केलेल्या अभ्यासक्रम आराखड्यात सुकाणू समितीने मान्यता दिली आहे। त्यात राज्यमंडळाच्या शाळेसाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने CBSE वार्षिक वेळापत्रक लागू करण्याची तरतूद करण्यात आली आहे। CBSE संलग्न शाळांची शैक्षणिक वर्ष 1 एप्रिल रोजी सुरू होऊन 31 मार्च 2024 रोजी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येतो। शाळांना मे महिन्याची सुट्टी आणि सत्र संपल्यानंतर राष्ट्रीय सण समारंभ या अनुषंगाने ठराविक कालावधीत दीर्घ सुट्ट्या देण्यात येतात। साधारणपणे मे महिन्यातील सुट्टीनंतर शाळा 1 जून रोजी पुन्हा अध्यापन कार्य सुरू करतात। CBSE संलग्न शाळा भारतभर आणि भारताबाहेरील सुरू आहेत। थोडक्यात उत्तर भारतातील आणि अतिथंड किंवा अतिउष्ण असे विषम वातावरण असणाऱ्या क्षेत्रामध्ये अतिवृष्टीप्रवण क्षेत्रातील सर्व शाळांसाठी वार्षिक वेळापत्रक समान असल्याचे दिसून येते असे नमूद करण्यात आले आहे। महाराष्ट्रात सद्यस्थितीत शाळांच्या वेळेचा विचार करायचा झाल्यास 6.5 ते 6.6 तास शाळा भरतात, तर अध्यापनासाठी 4 ते 4.5 तास उपलब्ध असतात। इमारत अपुरी असल्यामुळे किंवा विद्यार्थी संख्या जास्त असल्यामुळे काही शाळा 2 सत्रात भरतात। अशा शाळांना आता वेळेच्या उपलब्ध संदर्भात विचार करावा लागणार आहे, कारण अशा 2 सत्रातील शाळांना दिवसाला जास्तीत जास्त 5.5 तास उपलब्ध असतात। NEP 2020 राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार दैनंदिन 5 ते 5.5 तास अध्यापन होणे आवश्यक आहे। 3 ते 5 वीसाठी घड्याळी 1 तास, 6 ते 10 वीसाठी घड्याळी 1200 तास शैक्षणिक कामकाज होण्याची अपेक्षा आहे। राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार शाळांना आवश्यक कामकाज कालावधी, राष्ट्रीय श्रेयांक आराखड्यानुसार निश्चित केलेले श्रेयांक पातळी पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा अध्ययन कालावधी उपलब्ध करून देणे आवश्यक असेल। CBSE शाळातील गुणवत्तेचे तर्क, CBSEच्या शाळांमध्ये खूप दीर्घ सुट्ट्या न घेता अध्ययन अध्यापन प्रक्रिया उपक्रम सुरू ठेवल्यामुळे सदरी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता चांगली असल्याचे तर्क राज्य अभ्यासक्रम आराखड्यात लावण्यात आले आहे।